विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणावरनं संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. काल ते स्वतः विशाळगडावर गेले होते. दरम्यान आता संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संभाजीराजे स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले. विशाळगडावरील जाळपोळीनंतर संभाजीराजेंवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या जाळपोळीचं समर्थन नसल्याचीच भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे. महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधीही हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाई असतील त्यांना कधीही हात लावलेला नव्हता. मात्र काल गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती, त्या ठिकाणी देखील हल्ले झाले. हीच का शिवभक्त अशा पद्धतीने मला तिची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आज घडतोय का याची भीती शिवभक्त म्हणून आम्हाला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्याचं कारण होतं की अनेक शिवभक्तांवरती खोटे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामध्ये काही कार्यकर्ते होते नव्हते. याच बरोबरीनं दुसरं कारण होतं, शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, ही छत्रपती संभाजीराजेंची भूमिका होती. छत्रपती संभाजीराजे यांना असं चुकीच्या पद्धतीनं घेरण्याचा प्रयत्न कोण राजकारणी करत असतील त्यांचा तर निषेधच करतो. पण याच्या पुढे जाऊन एकाही प्रकारे संभाजीराजे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रभर जेल बरोबर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.